माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल आता पाहायला विसरू नका। सोलापूर शहर जिल्ह्याच्या स्थानिक केबल नेटवर्कवर जिओडेन केबल नेटवर्कवर चॅनल क्रमांक 199 सोलापूर डिजिटल नेटवर्क म्हणजेच NXT वर चॅनल क्रमांक 130 सिटी केबल नेटवर्क वरती चॅनल क्रमांक 87 आणि स्वरा केबल नेटवर्क वरती चॅनल क्रमांक 13 पाहायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त निघालेल्या रथोत्सवात रथाचे दगडी चाक निघाल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त निघालेल्या रथोत्सवात रथाचा लोखंडी रॉड तुटून पुढचे दगडी चाक निखळल्याने झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले। रविवारी सायंकाळी 6:30 सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। गंगाराम तिपन्ना मंजुळकर गाडीवकर वयवर्षे 68 आणि इरप्पा संजय गिरमल नंदे वयवर्षे 34 अशी मृतांची नावे आहेत, तर सहायक पोलीस निरीक्षक महेश भाविकट्टी हे जखमी झाले आहेत। वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागातून भाविक यात्रेसाठी जमले होते। यात्रेत हे रथ बसवेश्वर मंदिर ते परमेश्वर मंदिराकडे जात होता। सुमारे 12 फूट रुंदी असलेल्या रथाला गोलाकार दगडी चाके आहेत। रथ ओढण्याच्या धार्मिक विधीच्या वेळी परमेश्वर महाराज की जय ची घोषणा देत आणि रथावर खारीक प्रासादिक वस्तूंची उधळण सुरू होती। जय जयकार करीत रथोत्सव पुढे जात असताना अचानकपणे ही दुर्दैवी घटना घडली। रविवारी सायंकाळी मंदिरासमोर मुख्य रस्त्यावरून पारंपरिक रथयात्रा मार्गस्थ झाली होती। शेकडो भाविक यावेळी रथ ओढण्यासाठी उपस्थित होते। एक फेरी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बसस्थानकाकडे येत असताना याच दरम्यान मोठा गोंधळ उडाला होता। त्याचवेळी रथाचा लोखंडी रॉड तुटून पडताच एक चाक निखळून बाजूला कोसळले। हे चाक रथोत्सव सोहळ्यातील भाविकांच्या अंगावर पडले। यामध्ये गंभीर जखमी होऊन 2 भाविक ठार झाले। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेनंतर वागदरी येथील परमेश्वर यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समजते। रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते। दरम्यान पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले। मृत गंगाराम हे भाजीपाला व्यवसाय करून आपली उपजीविका करत होते। त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुली 2 मुले असा परिवार आहे, तर मृत संजय हे वागदरीतील सिद्धगंगा धाब्यामध्ये आचाराचे काम करत होते। त्यांच्या पश्चात पत्नी वडील 1 भाऊ 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।